नमस्कार मंडळी, मी विद्या जोशी, बृहन महाराष्ट्र मंडळाची अध्यक्ष। बृहन महाराष्ट्र मंडळाचे या वर्षीचे अधिवेशन होणार आहे न्यू जर्सी अटलांटिक सिटी इथे 11 ते 14 ऑगस्ट रोजी। तर या अधिवेशनात अनेक नवीन अशा गोष्टी असणार आहेत। असाच एक नवीन उपक्रम आता आम्ही अधिवेशनाच्या निमित्ताने घेऊन आलेलो आहोत, मानाचा मुजरा। मंडळी, तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल, काय आहे या मानाचा मुजरा? तर मानाचा मुजरा म्हणजे आपल्या कम्युनिटीमध्ये, म्हणजे नॉर्थ अमेरिकेमध्ये, अमेरिका आणि कॅनडामध्ये अनेक व्यक्तींनी उल्लेखनीय अशी कामगिरी बजावलेली आहे। तर या व्यक्तींना आम्ही अधिवेशनाच्या निमित्ताने देणार आहोत मानाचा मुजरा। तर मंडळी, नक्की बघायला विसरू नका की मानाचा मुजरा हे नवीन सदर BMM 2022 कन्व्हेन्शन तर्फे। तर आता आपण बघूया की या मानाच्या मुजऱ्यातले कोणकोण मानकरी आहेत ते। नमस्कार, मी मधुरा साने। बृहन महाराष्ट्र मंडळ आणि विद्या जोशी यांचे आभार की त्यांनी मला हा मानाचा मुजरा द्यायचं ठरवलं। थोडंसं माझ्याबद्दल सांगते। अगदी पहिल्यापासून, म्हणजे पहिलीत असल्यापासूनच मला नृत्य आणि नाट्याची भयंकर आवड। आईची साडी चोरून मी मधुबाला, वैजंतीमाला, जयश्री गडकर यांच्या अभिनय व नृत्याची नकल करत असताना तिने मला पकडलं आणि म्हणाली, मधुरा, तुला या कलेच्या उच्च दर्जेच्या शिक्षणाची गरज आहे। तसंच तिने आविष्कार, म्हणजे अरविंद देशपांडे आणि सुलभा देशपांडेंच्या संस्थेत माझं नाव नोंदवलं। तिथे रामनाथ थरवळांच्या अंडर मी खूप सारी बालनाट्य केली। मग काय, दुर्गा झाली गौरी म्हणा, किंवा शालेय चित्रवाणीची नाटकं म्हणा, किंवा किलबिलचे लाईव्ह बालनाट्यांचे शो, हे भरपूर केले। त्यानंतर मी पृथ्वी थिएटर्समध्ये संजना कपूर बरोबर हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही थिएटर्समध्ये खूप काम केलं। सिरियल्समध्ये छोटे मोठे रोल्स, फिल्म्समध्ये छोटे मोठे रोल्स, आणि मग नंतर मला आठवतंय सई परांजपेच्या एका फिल्ममध्ये मला एक रोल करण्याचं सौभाग्य लाभलं। हे सगळं सुरू असताना माझं कथ्थकचं एज्युकेशन थांबलंच नाही आणि ते सुरूच होतं। डॉक्टर पद्मश्री रोशन कुमारी यांच्याकडनं मी कथ्थक 17 ते 18 वर्षे शिकले। त्यांच्याच अंडर मी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची विशारद, म्हणजे BA इन कथ्थक ही पदवी मिळवली आणि त्याच वेळेस मी शिकवायलाही लागले। ॲट द सेम टाईम मी सर JJ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये आर्किटेक्चरची पदवी मिळवली, गोल्ड मेडल फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, आणि उच्च शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना शॅम्पेनमध्ये मास्टर्स इन आर्किटेक्चर आणि सिव्हिल इंजिनिअरिंग ही ड्युअल डिग्री करायला आले। कथ्थक कधीच थांबलं नाही। तिथे पण UIUC मध्ये पण माझ्या 30 विद्यार्थिनी होत्या आणि त्या भरपूर कथ्थकच्या परफॉर्मन्सेस तिथेही आम्ही खूप केलेले आहेत। आशा, स्पिक मॅके, शमा अशा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनसाठी आम्ही खूप परफॉर्मन्सेस आणि फंडरेझर्सही केले। मग शिकागोमध्ये आल्यावर MNCशी जुळले आणि तिथे भरपूर डान्स प्रोग्राम्स केले। बेसमेंट थिएटर ऑफ शिकागो या संस्थेत श्रीधर जोशी, नितीन जोशी यांचा पाठिंबा असल्यामुळे इथेही नाटकांचा प्रयोग करताना खूप धमाल आली। तसंच कुणीतरी आहे तिथे किंवा अश्वमेध अशी जुनी नाटकं रिवाईव्ह करताना त्याच्यात ही प्रमुख भूमिका मला त्यांनी दिली आणि मला ते सौभाग्य लाभलं। तसंच BMM मध्येही मला एक परफॉर्मन्सेस मी केले आणि त्याच्यात एक परफॉर्मन्स मला सांगावासा वाटतो की तो माऊली म्युझिकल, म्हणजे संत ज्ञानेश्वरांचा सगळ्या विराण्यांवरती नृत्य दिग्दर्शन हे मला करण्याचं सौभाग्य अनुपमा धारकर यांनी मला दिलं। त्यातल्या एका विराण्यावरती मी सोलोही BMM च्या स्टेजवर केला होता। त्याच BMM मध्ये मला आठवत आहे स्वप्नील बांदोडकरनी मला स्टेजवर बोलवलं आणि आम्ही 2-3 गाण्यांवरती एकत्र परफॉर्म केलं आणि त्यानंतर मी भारतात स्वप्नील बरोबर 3-4 लाईव्ह शोज पण केले। मराठी कम्युनिटीज नाही तर बंगाली, पंजाबी, गुजराती, बहाई सगळ्या कम्युनिटीजनी माझ्या कलेला प्रोत्साहन दिलं, मला एक नाव दिलं, मला एक स्टेज दिलं, याच्याबद्दल मी खूप आभारी आहे। तसंच पाकिस्तानी, बांगलादेशी आणि श्रीलंकन कम्युनिटीनी माझ्या कलेला खूप प्रतिसाद दिला आणि मला खूप पाठिंबा दिला। तसंच 2016 मी नृत्य नाट्य अकॅडमी ही 501(c)(3) नॉट फॉर प्रॉफिट अकॅडमी सुरू केली। आम्ही प्युअर कथक अगदी शिकवतो आणि जसं मला माझ्या गुरुंनी शिकवलं तसंच मला इथे सगळ्या विद्यार्थिनींना द्यायची इच्छा आहे। इथे आम्ही अराउंड 10 states इन द युनायटेड स्टेट्स शिकवतो, ऑस्ट्रेलिया, UK आणि शिवाय पुण्यात ही आमचे नृत्य नाट्य अकॅडमीचे क्लासेस चालतात।
आम्ही अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय आणि प्रयाग संगीत समिती या दोन्ही संस्थेंशी जोडलेले आहोत आणि आम्ही गांधर्वचे एक्झाम्स कंडक्टही करतो आणि त्या करिक्युलमला मुलांना शिकवतो पण. तसंच NNAचे भरपूर वेगळेवेगळे प्रोडक्शन्सही होतात, मग तो अनारकलीचा म्युझिकल असू दे किंवा फैज अहमद फैजमधलं गझल आणि कथकची जुगलबंदी असू दे किंवा गुलजारण आय किंवा इंडियन आर्टिस्टना घेऊन कोलॅबरेटेड शोज असू दे, असे भरपूर प्रोडक्शन्स नृत्य नाट्य अकॅडमी कंडक्ट करतं. हे सर्व करत असताना मूवीज आणि फिल्म्समध्ये काम मिळणं सुरूच होतं. मी संदीप कुलकर्णींबरोबर एक शॉर्ट फिल्मही केली आणि त्यांच्याबरोबर एक मराठी फीचर फिल्मही केली जी आत्ता पोस्ट प्रोडक्शनमध्ये आहे. ते करण्यात मला एक पंजाबी रिजनल फिल्मची ऑफर आली आणि ती फिल्म आत्ता नुकतीच रिलीज झाली आहे. तुम्ही माधुरी दीक्षितचे डेब्यू मराठी मूवी बकेट लिस्ट बघितलीच असेल, त्यातही मी छोटासा रोल निभावला आहे. मला माधुरी दीक्षित, वंदना गुप्ते, प्रदीप विलंकर काका या सगळ्यांबरोबर काम करायची संधी त्या 2 दिवसात खूप छान लागली. त्याच वर्षी मला आठवत आहे माझ्या मोदींजींसमोर कथकचा एक प्रोग्राम दिल्लीत आयोजित झाला होता. ॲट द सेम टाइम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इन कॅलकटा यांनी मला उत्कृष्ट अभिनेत्री याचा अवॉर्ड यावर्षी दिला. मी नुकतीच गांधर्वकडनं नृत्यालंकार म्हणजे MA इन कथक ही पदवी मिळवली आहे. हे होतं थोडंसं माझ्याबद्दल. थँक्यू फॉर लिसनिंग. आपण भेटूयाच BMM 2022 मध्ये. धन्यवाद.